पाच संख्या भेटणार आणि 50 पर्यंत जे केला तर आपण प्रत्येकी बघा 10 आपले 10 याच्यात किती आहेत 10, 20, 30, 40 आणि 50 प्रत्येक 10 आपल्याला 5 संख्या भेटतात तर आपण एकूण जर 50 चा विचार केला तर म्हणजे 10 5 वेळेस येणार आहे तर म्हणून आपले 5 × 5 केलं आपण तर 50 आपल्याला 5 × 5 आपण केलं तर आपल्याला 25 संख्या भेटणार तर आपण त्याचा अजून एक करू शकता दिलेल्या संख्येला आपण 2 जर भागले तर आपल्याला एकूण सम संख्या भेटू शकतात बघा परंतु या ठिकाणी थोडस एक वेगळा आपण एक याच्यामध्ये सूत्र वापरणार आहोत की तुम्हाला उत्तर भेटेल सूत्र काय तुमचं 25 जी दिलेली संख्या जे आपल्या जी संख्या आपली एकूण सम संख्या आलेली असेल त्या संख्येला गुणायचं आहे कशाने समोरच्या संख्या म्हणजे त्यामध्ये एक अजून संख्या ऍड करायची आहे म्हणजे 25 जर तुमची संख्या आलेली आहे तर 25 मध्ये गुणायचं आपल्याला 25 आणि 25 दुसऱ्या संख्यामध्ये एक अजून त्यामध्ये जोडायचं आहे म्हणजे बेरीज करायची आहे तर आपली संख्या भेटणार आहे बघा 19 × 25 × 26 बरोबर किती आहे जर उत्तर आपण दोघांचं जर आपण गुणाकार केला तर आपल्या या ठिकाणी आपल्याला 650 हे उत्तर आपलं भेटत आहे तर करून बघा तुम्ही स्वतः आणि कमेंटमध्ये निश्चितपणे मला सांगा 1 पासून ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची जर बेरीज आपण केली तर या ठिकाणी आपण काय करू शकतो 1 पासून 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याचा विचार केला अजून बघा या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हटलेला आहे म्हणजे काय ज्या संख्यामध्ये आपण 1, 2, 1 पासून तर पुढच्या संख्या येणार आहे पूर्णपणे तर या ठिकाणी काय करणार आपण त्याचं एक आपण एक अजून एक आपल्याकडे सूत्र आहे त्या सूत्रानुसार आपण ते उत्तर निश्चितपणे आपल्याला भेटू शकतं सूत्र काय तुमचं 100 जे दिलेलं आपल्या पूर्ण संख्या आहे त्या 100 आहेत त्याला गुणाकार करायचा आणि दुसऱ्या कंसामध्ये 100 आणि 1 त्यामध्ये ऍड करायचं जोडायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कंस बंद करायचा आहे जर आपण याला सोडवलं तर 100 भागीला आपण जर 2 केलं तर आपलं उत्तर 50 भेटणार आहे म्हणजे 50 × 101 जर उत्तर केलं आपण तर 50 × 50 = 0 आपण लिहिणार परत 50 × 0 गुणलं तर आपले 0 भेटणार आपला वरचा राहिलेला 5 तो आपण जिथं ऍड करणार तर जोडणार आहोत तर तो आपला 5 होणार नंतर आणि 50 × 1 तर आपलं उत्तर येतं 50 तर एकंदरीत आपलं उत्तर किती आलेलं आहे 50 × 50 50 × 101 = 50 50 म्हणजे काय 5050 उत्तर आपलं आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण आज बघा 3 प्रकारच्या आपण संख्याच्या विषयी असणारे जे उदाहरण आहेत गणितात येणारे उदाहरण आहेत आपण शिकलो आहोत कोणते कोणते बघा नैसर्गिक संख्येच्या संदर्भामध्ये समसंख्येच्या संदर्भामध्ये आणि नैसर्गिक आणि विषम संख्येच्या संदर्भात आपण ही उत्तरं शिकलो आहोत तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर 100% याला तुम्ही सबस्क्राईब करा कारण की नवीन व्हिडिओसाठी आपण अपलोड करूया आणि प्रत्येक स्टुडंट व्हिडिओ तुम्हाला भेटत असेल